गाइस मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर माझ्या फर्स्ट ब्लॉगला तुम्ही प्रेम दाखवल्याबद्दल मनापासून तुमचा सर्वांचा धन्यवाद आणि असंच माझा सेकंड ब्लॉगला मी आता सुरुवात करत आहे तर सेकंड ब्लॉग म्हणजे आपला असं आहे की आज जोगेश्वरी बीचचा हळदीचा शो आहे कांदिवली ईस्टला तर इकडून मी माझ्या इथून निघालो आहे बिल्डिंगच्या इथून मी आणि माझा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत असलेला मित्र साहिल आणि आपला आज थोडा वॉटर ड्रमिंगचा प्रोग्राम आहे तर मी माझा एक्रेलिकचा टॉम घेऊन चाललो आहे इकडून आता इकडून मी निघतोय मी आणि साहिल त्याच्या गाडीवर चाललोय साहिल भाऊची आपली नवीन गाडी पण बघून घ्या बर्थडेला घेतली आहे भाऊनी गाडी आपल्या आता इथून मी आणि साहिल निघू फायनली आता आपण इथे लोकेशनला पोहोचलोय कांदिवली ईस्टला इकडे माझ्या मागे बघा तिकडेच आपण सेटअप करणार आहे बँजोचा आपला तर आता आपला टेम्पो येतोय टेम्पोवाला का सेटअप लावायला घेऊ टेम्पो आणि पोरं सोबतच येत होते मी आणि साहिल गाडीवरती होतो म्हणून आम्ही पुढे आलो टेम्पोला थोडा आपला ट्रॅफिक भेटलं आहे तर त्यामुळे थोडा टेम्पो आपला मागेच आहे पुढे मागेच होतो आम्ही तर टेम्पोवाला का आपण सेटअप लावायला घेऊ आपला टेम्पो पण आलाय पोरं पण आली आपली मने आले साईराम फायनली सर्व सेटअप काढून झालंय आता आपला इकडे सेटअप लावून घेतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटतो सेटअप लावल्यावर सेटअप झालेला आहे सेटअप लावून सर्वांचा तुम्हाला दाखवतो सेटअप काय काय केलंय सचिनचा कीबोर्ड पण लागलाय बुलबुल पण लागलाय मस्त रोहित कमरेचा सेटअप आहे ड्रमिंग सोल आकाशचा सेटअप लागलाय इकडे इकडे माझा वॉटर ड्रमिंगचा सेटअप लागलाय इकडे आपला रुपये झेंडेचा सेटअप लागलाय मागे मागे बेस वाले दाखवतो तुम्हाला हा योग्याचा सेटअप आहे ताशा वाजवायला आपल्या इकडे विनायक बसलाय ह्याला तुम्ही बघितलं असणार माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये माझा खास मित्र आहे मागे साहिलचा बेस लागलाय ब्लॅक कलरचा हे आपले मालक ताशा घेऊन रडी ते काट्या बिट्या घेऊन आकाशचा पण बेस लागला आकाश काट्यांना हे मारतोय चिकट पट्टी हे आपले सचिन दादा आता चालू करू सेटअप लागलाय आपला
आणि परत वाजवायला चालू करू. ह्याला तर तुम्ही ओळखत असणार, माझा मित्र आहे हा आणि युट्यूबर पण आहे. आपला युट्यूबचा चॅनलचं नाव सांग अंकित. मुंबईकर आर्टिस्ट याच्या युट्यूबचा चॅनलचं नाव आहे. नक्कीच लाईक करा याच्या व्हिडिओला जे टाकले त्याने युट्यूब चॅनलवरती. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केला नसणार तर. आणि बेल आयकनला हिट करा लगेच जाऊ. दादाला तुम्ही मगाशी भेटले ते दादा आता ड्रम वाजवत होता थोडा, आता आपला ब्रेक टाईम झालाय. आकाश होता पण आकाश आता थोडा मागे साईड त्या साईडला उभा होता. आज पोरत जास्ती आले कॉलला, सर्वांना टाइम भेटणार आहे वाजवायचा. साहिल भाऊ तर वन साइड बेस वाजवतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारच. सचिन तर टॉप टू टॉपचीच गाणी वाजवतो, त्याला तर बघायलाच नको. आणि हा मगाशी आला नव्हता त्याची ओळख करून देतो. हा रोहित आहे, माझ्या इथेच राहतो रोहित घाटाच्या इकडे. ऍक्च्युली माझा बँजोचा वाजवण्याचा महत्व म्हणजे यांच्याकडूनच चालू झालंय. हे लोक जेव्हा वाजवाय तेव्हा मी यांच्या ग्रुपमध्ये जायचो, ते लोक मला द्यायचे थोडा वाजवायला हे ते, पण मी त्याच्याकडूनच मेन बात तर त्यांना बघून बघूनच शिकले वाजवायला. आज जे काय आहे मग त्यांच्यामुळेच आहे. आता जोगेश्वरी बीच मध्ये बनवून मला जरा बरंच वाटतं वाजवलं. साहिल भाऊला तुम्ही ओळखत असणार, वन साइड बेस वाजवतो. एक दोन तीन आम्ही लोक टॉम वाजवत होतो, चौथा टॉम वाला आमच्या मागे उभा आहे रुपेश झेंडे. कसं वाटलं तुला वाजून आता? ड्रमिंग शो शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. ड्रमिंग शो ला विसरू नका. याचा पण युट्यूब चॅनल आहे, चॅनलचं नाव काय आपल्या? मैत्री घट्टा. याच्या पण युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिला जाऊन त्याच्या युट्यूबवरती सर्व बँकोचे व्हिडिओ बघा. आपला भाऊ चांगले चांगले व्हिडिओ टाकतो. आणि हा फेजर याचा पण युट्यूब चॅनल आहे, फ्रेझर नरोना, फ्रेझर नरोना याच्या पण युट्यूब चॅनलचं नाव आहे. याच्या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकनला नक्की हिट करा. दोघांच्या पण चॅनल, दोघं पण आपली भाऊ आहे. याला तुम्ही बघत बघत आपला बेस्ट प्लेअर बन्या. माझा पण चॅनल आहे, घरी ठेवला तो टीव्हीला अटॅच केला नाही. कसं वाटलं तुम्हाला आज? मजा येते की नाही? फॅन फॉलोइंग एकदम जास्त जोरात वाढत चालली आहे मोजमची पण फॅन फॉलोइंग. आता काय व्ही आय पी माणूस आहे. अरे तिकडे बघ ना, इकडे गौरव कुरकुडे उर्फ बाबू, आम्ही त्याला लाडानी बाबू बोलतो. जे बी लाईट्स अँड इव्हेंटचा मालक आहे हा. तुम्हाला कधी LED लाईट लागतील बाबूचा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा.
दाखवलाय. ह्या दोघांनी फायर स्टिक चा काय केलं, फायर ड्रमिंग केली. मी वॉटर ड्रमिंग केली आहे. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच. मी व्हिडिओ टाकतो पुढे, बघा तुम्ही नक्की. सपोर्ट करा भावाच्या चॅनलला. ऑफिशियल चॅनल फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईलच मी. टेम्पोत सामान ठेवायची प्रोसेसिंग चालू आहे. अमन चढलाय आपला टेम्पो मध्ये सामान ठेवायला. अमन हात दाखव. वन साइड टाप वाजवतो आपण. आणि हा एक वन साइड टाप वाजवतो. योग्या बघ, टेम्पो मध्ये सामान ठेवून झालाय. बाबू आपला नेहमीप्रमाणे टेम्पो लॉक करतोय. टेम्पो लॉक झाला का आता थोडा इथे आपण जेवू आणि आपापल्या घरी जायला. पॅकअप झालंय, आम्ही जेवून पण आलो. टेम्पो तर आपला मगाशी सामान वगैरे ठेवून लॉक करून झालंय. अर्धी पोरं घरी गेली जे लांब लांब राहतात ठाणे बिनेवाले घाटकोपरवाले. तर आम्ही पण इकडे जवळपासचे, आम्ही पण चाललो घरी. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असणार तर. आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. साईराम.